येतो, उभा राहायचा मला आणि बघू तुझ्या किती दाढी उरते मस्तचरांचा. अशी हिंमत हिंदू समाज म्हणून आपल्या मध्ये असली पाहिजे बांधवांनो. हे सरकार आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. एकदा तुम्ही आजमावून बघा काय ताकद तुमच्या मागे उभी करायची असेल. जाऊन मालेगावला बघा, जाऊन सोलापूरला बघा, जाऊन नगरला बघा, तिकडचा हिंदू समाज आज उभा राहायला लागलेला आहे, पायावर ताकदीने उभा राहिलेला आहे. आता सहन करत नाही. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे आवाज उचलण्याचं काम तिकडच्या हिंदू समाज आपल्या ताकदीने करतोय आणि हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे बांधवा. तुम्ही आज जे मी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने आलोय ते तुम्हाला हा संदेश देण्यासाठी आलो. परत तुमच्या या महापूरमध्ये अकोलामध्ये या हिरव्या जिहादांनी काही वळवळ केली तर पुढच्या वेळी न सांगता तुमच्या इकडे येईल आणि त्या लोकांना माझ्या बरोबर घेऊन द्या. समृद्धी हायवेवर आजूबाजूला खूप काळोख आहे, टाकून देईन तिकडे मग कळेल तेव्हा. म्हणून परत आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, कोणालाही दोन पायावर परत घरी जायला देणार नाही. ही शपथ मी शिवरायांच्या समोर तुमच्यासाठी घेतो. तुम्ही फक्त हिंदू समाज म्हणून अकोल्यामध्ये उभा राहण्याची तयारी दाखवा. समाज म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहा. पुढची ताकद देण्याचं काम आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने उभी करू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. यापुढे महाराजांना आमच्या बोलायच्या म्हणून जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला जो संदेश दिलाय माझी अपेक्षा आहे हिंदू समाज म्हणून तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला एका राष्ट्रीय भाषण नाहीये. मी काय राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये. माझा धर्म आणि माझ्या समाजाच्या विरोधात अगर कोण षडयंत्र रचत असेल, वाकड्या नजरेने पाहत असेल तर माझ्या समाजाला ताकद देण्याचं काम हे मी माझं कर्तव्य स्वीकारून आज तुमच्या इथे आलेलो आहे. तुम्ही फक्त एक आवाज उचला, फक्त ताकदीने उभे राहा. पुढचं तुम्हाला सुखरूप घरी शांत पद्धतीने झोपून देण्याचं काम आम्ही आमच्या सगळ्या पद्धतीने करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आयोजकांचा आभार मानतो की तुम्ही जो सत्कार केला, स्वागत केला त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. पवाड्या म्हणणाऱ्या सगळ्या माझ्या भगिनींना आणि सगळ्या त्या पूर्ण लोकांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एकदा जोरात घेऊन दे, या जलीलाची धुरणाखाली हवा निघून गेली पाहिजे. एकदा जोरात घेऊन दे, जय श्रीराम. मागून पण घेऊन दे, जय श्रीराम. धन्यवाद. वक बोर्ड त्याचा तुम्ही जो विषय काढला तो त्या लँड जिहाद मध्ये देतात. लँड जिहाद च दुसरं नाव आहे हे वक बोर्ड. अहो वक बोर्ड नावाचा कायदा हा कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये पण नाहीये. तुम्ही विचार करा, जाऊन विचारा तो जेव्हा वक बोर्डचा अधिकारी तुमच्या घराच्या बाहेर येईल त्याला विचारा त्या भाडखावला, अरे तू ज्या कायद्याबद्दल जे बोलतोयस ना तो कायदा तुझ्या पाकिस्तानमध्ये तरी आहे का? जे जे इस्लाम राष्ट्र आहे तिथे तरी आहे का? मग त्या इस्लाम राष्ट्रामध्ये तो कायदा नाहीये, मग आम्ही इथे का तो सहन करायचा? जो कायदा हिंदूंवर अन्याय करण्यासाठी बनवला असेल, जो कायदा हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी बनवला असेल त्या कायद्याला मानण्याची काही गरज नाही बांधवानो. सोलापूरमध्ये हे लोकांनी आशिष वक्फ बोर्डच्या नावाने मस्ती केली, आम्ही तिथे जाऊन भेट दिली, त्याच्यानंतर आमच्या हिंदू बांधवांचं पाण्याची कनेक्शन कापून टाकली या काट्याने. आम्ही अशी ताकद आमची दाखवली ना, 48 तासामध्ये परत स्वतः येऊन नळ लावण्याचं काम त्या लोकांनी परत करून गेले 48 तासामध्ये. म्हणून हे वक्फ बोर्ड नावाचं नाटक तुम्हाला मी विश्वास देतो, या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सारखा एक हिंदुत्वाने विचाराचा नेता या देशाचं नेतृत्व करतोय, आमच्या हिंदू राष्ट्राचं नेतृत्व करतोय. येणाऱ्या दिवसामध्ये
370 कायदा हटवून टाकला तसा एक दिवस तुम्हाला गोड बातमी भेटेल की हा वक्फ बोर्डचा कायदा रद्द झालेला आहे आणि सगळीची सगळी आपली हक्काची जमीन सगळीची सगळी हक्काची जमीन तुम्हाला परत भेटलेली आहे. कुठेही या वक्फच्या अधिकाऱ्याने तुम्हाला कुठेही त्रास दिला तर आम्हाला फक्त एक संपर्क करा. त्या अधिकाऱ्याचा काय कार्यक्रम करायचा ना हे तुम्ही माझ्यावर सोडून द्या. मी बघून घेईन त्याला. कर्मचोक कायदा मुळामध्ये हिंदू विरोधी असेल त्या कायद्याला मानण्याची आपल्याला काही गरज नाही. हे पाहिजे तिकडे वक्फ बोर्डचा अगर बोर्ड लावून आपल्या हक्काची जमीन आपल्या हक्काचं घर घेऊन जात असतील त्या कायद्याला ज्या कायद्याला काही मान्यताच नाही आमचं केंद्र सरकार ते कायदा रद्द करण्याच्या मार्गावर असं आम्ही ऐकलंय. म्हणून तुम्ही फक्त जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या वेळी फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला तुमच्या जमिनी आणि घर परत देण्याची जबाबदारी हे आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा इथे थांबतो. जय श्रीराम. बोला जय श्रीराम. धन्यवाद. बघा आता झालेले आहे हिंदू धर्मयोद्धा नितेजी राणेंनी आपल्याला खूप चांगले उद्बोधन केलेले आहे आणि त्यांनी आपल्यावर चांगले विषय मांडलेले आहेत. तर मी जास्त वेळ न घालवता आपले श्रीकांत महाराज राऊत यांना आशीर्वचनासाठी आमंत्रित करतो. भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, हर हर शिवरायांचे आठवावी रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रीमान नितेजी राणे साहेब या ठिकाणी आले. एक मिनिट त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. शब्द दिलेला आहे. फोटो घेऊन बाकीच्या लोकांना हे फोटो घेतलाय. चेहऱ्याने साफ नाही होणार एवढं बघा. त्याला आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याने तुम्ही जो सांगितलं तर वक्फ बोर्ड वर जे संपूर्ण काही दिवसातच हा रद्द होईल अशी मंत्रिमंडळ चर्चा आहे. नेमकं काय नाही राज्यसभामध्ये या संबंधीची चर्चा सुरू झालेली आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारांनी त्या बाबतीची प्रस्ताव राज्यसभेमध्ये मांडलेला आहे. त्या पद्धतीच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने ऐतिहासिक निर्णय आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये घेतलेले आहेत त्याच पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय मग तो 370 असो ट्रिपल तलाकचा कायदा असो तशाच पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय वक्फ बोर्ड रद्द करण्याचा पण लवकरात लवकर घेतला जाईल एवढा माझा विश्वास आहे. सर मराठा आरक्षण टिकणार नसल्याचं मेश्राम सरांनी म्हटलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की 20 तारखेला अधिवेशन आहे. अहवाल मध्ये नेमकं काय आहे हे एकदा ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आम्ही जे ऐकतोय की समाजामध्ये असलेल्या काही सखोल चौकशी आणि माहिती घेतल्यानंतर तो अहवाल तयार झालेला आहे. एकदा अहवालाची माहिती बाहेर येऊन ती मग प्रक्रिया देऊ प्रतिक्रिया देऊ त्याबद्दल पण ते कोणाला न सांगताच ते अहवालावर सह्या झालेल्या. बघा एक लक्षात घ्या त्या पद्धतीच्या आता कोणी कोणाला काय टीका टिप्पणी करायचे करून दे. आमची एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये मराठा समाजाला हक्काचं कोणाच्याही दुसऱ्याला आरक्षणाला न हात लावता आरक्षण मिळेल
एवढ्या या पद्धतीने आमचं सरकार काम करत आहे. नितीनजी, तुमच्याच मित्र पक्षाच्या आमदारांनी आज असं म्हटलंय की नितेश राणे हे धार्मिक भावना भडकवतात, यांच्या भाषणाची दखल सरकारने घ्यावी. असे कोण आमदार आहेत? अमोल मिटकरींनी म्हटलं आहे की आज तुम्ही आणि ओवेसी दोनची सभा आहे, प्रक्षोभन भाषण करू नये, गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. हे जे म्हणतोय ना आपला अमोल, त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग, मीडियामध्ये बोलायचं कमी कर, फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर दे. पण तुमचे मित्र पक्ष जे आहेत ते त्यांना विश्वासात घेता येणार नाही. इतिहास पाहता किंवा जातीय म्हणजे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत बसायचं. हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काच्या जागे बळजबरीने घेत असतील तर ते सहन करायचं, त्या टिप्याची लाल करत बसायचं ते सहन करायचं, आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही. म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत, हा हे जे कोण अमोल मिटकरे, ते पण पहिले हिंदू आहेत, मग आमदार आहेत, मग राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरू केली ना, मग हे हिरवे जास्त वळवणार नाही. पण तुमच्या मित्रपक्षांना तुम्ही विश्वासात कसं घेणार? अरे बाबा, हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना, मग आमच्या त्या शाहू कुटुंबियाला का बाहेर काढलं? त्याला घेऊन जाऊन बाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय. नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर. माझा जुना माणूस आहे, मी सांगतो त्याला. तो काही नवीन नाही माझ्यासाठी, चेक दिलाय त्याला. लव जिहादच्या संदर्भात आता आपले मित्र पक्षात असलेले मिटकरी यांना समजावून सांगणार की लव जिहाद नेमकं काय? नक्की सांगतो, नुसतं सांगणार नाही, त्या माझ्या माता भगिनींकडे घेऊन जाईन. एक लक्षात घ्या, हिंदू समाजावर जे होणारं जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदूने आवाज उचलला पाहिजे. माझं म्हणणं अमोल मिटकरींनी पण याच्याबद्दल आवाज उचलला पाहिजे, तरच हिंदू समाजावर होणारा अत्याचार थांबणार. म्हणून जे ज्या माझ्या माता भगिनी ज्यांच्या लव जे, मी स्वतः त्यांना त्याच्याकडे घेऊन जाईन. सरकारने म्हटलेलं आहे की जर भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर महाराष्ट्रभर आंदोलन पेटू. बोला दुसरा प्रश्न. सर भास्कर जाधवांबद्दल बोलणार का? चला.